वो फेर की खैर में भंडारावती सन्मान्य शहीर साहेब तुमचे कलगीचे शहीर असंघ माझे परिसरातला शहीर आहे माणिक बाबा बसले होते आज माणिक बाबा आहे मोरेसर काका आहे आणि वस्ताद मानतो त्यांना असे वस्ताद बसल्याच्या नंतर त्या शहरासंघ माझी दुय्यम होती तिथे ब्रह्माशाहीर होते ब्रह्माभाऊ होते तर आपल्या राऊंड मध्ये एक वाक्य वापरलं होतं त्या शहरानं एखाद्या म्हातारीवर जर जबरदस्ती केली बलात्कार केला म्हणे तर पाप होत नाही म्हणे हे असे तुमच्या कलगीची शहीर काय जाण वाटतील काय जाण वाटतील आणि त्याचं नाव आहे जयकुमार राष्ट्राले माणिक बाबा तोंडावर हात मानून गप्प राहिला गप्प का सांगा म्हणत असेल या मूर्खाने आता हे असे शाही आता मी म्हणतो तुमच्या कलगीचा शाही तर तुम्हाला दुःख लागला असेल माया शुभांचे शाही तसे आहेत महिला खाय आणि म्हणून काय म्हणतो ऐका Thank you.
तुम्ही जीवनावर आणि क्लियर उत्तर आहे उत्तरही क्लियर आहे पण माझा प्रश्न आहे का सांगा ओ श्रेष्ठ काय आहे धर्म की कर्म हे जे कोलत नाही तो चुप नक्की वर्म की धर्म हे जे कळत नाही तो चुप नक्की वर फक्त प्रमाण आपल्या वडिलाला म्हणते आणि मीही तुम्हाला म्हणतो सन्मान्य शहीर साहेब आता कर्म श्रेष्ठ आहे की धर्म श्रेष्ठ आहे कर्म श्रेष्ठ आहे की धर्म श्रेष्ठ आहे मलाही माहिती आहे त्याची जाण आहे कर्म हा प्रधान आहे कर्म करण्याकरता प्रत्येक माणूस पृथ्वीच्या पाठीवर जन्मा झाला कर्म करणे हे त्याचं आद्य कर्तव्य आहे कर्मानं हित ठरते कर्मानं श्रेष्ठ ठरते सन्मान्य शाहीर साहेब मग कर्म मोठा की धर्म मोठा आणि मग कर्म मोठा तर तो कसा आणि कर्म मोठा तर तो कर्म कसा काय आहे कर्म की धर्म करत नाही तो चुकत नक्की वर रंग बदलने वाले हैं गिरगिट समान बदलने वाले तुम्हारे का खैर नहीं अभी रंग बदलने वाले हैं इतना तो मेरे को ज्ञात है सन्मान्य शहीद साहेब आप मंच पे आने के बाद में अपने राउंड पे आने के बाद में क्या बोलने वाले हो मैं तो पहले सोच लेता हूँ क्या बोलने वाले हो सच्ची में सन्मान्य शहीद साहेब तुम्ही जे प्रश्न केला होता मानवी जीवनावर आधारित मग काय की असे मानवी जीवनाचे तीन अव्यक्त रूप आहेत आहे का चिठ्ठी वगैरे पाहून राहिलो का मेमोरी ट्विटर मेमोरी आता काही नाही तुमचा काही दोष नाही म्हणा तुमच्यापेक्षा माझी शाहिरीचेही वर्ष कमी आहे आणि तुमच्यापेक्षा वयही नाही कमी जाऊन सन्मान्य शाहीर साहेब तुम्ही हे टीका तुमच्यावर करत नाही हे टीका तुमच्यावर करत नाही कारण हा नवे एकड्याचा खेळ म्हणून जमवला गेलं सन्मान्य शाहीर साहेब या मानवी जीवनाचे तीन अव्यक्त रूप आहेत की त्यांचं कधी जन्म मरण होत नाही त्यांचं मरण कधी होत नाही तर ते तीन अव्यक्त रूप आहेत सन्मान्य शाहीर साहेब ज्याला आत्मरूप म्हणतो हा प्रथम रूप आहे हा हे आत्मा कधी मरत नाही हो दुसरं रूप आहे नाव रूप जन्मास आल्याच्या नंतर आपण त्याला नाव रूप देतो जन्माला येताना त्याचं नाव राहत नाही जन्माला जेव्हा येतं त्याचं नाव राहत नाही तर तो एक नामरूप दुसरा नामरूप हा नाव कधी मरत नाही हा नाव कधी मरत नाही आणि तिसरं रूप आहे ज्याला कीर्ती रूप म्हणतो कीर्ती अमर आहे कीर्ती अमर आहे सन्मान्य शाहीर साहेब पाच मिनिटं बिलकुल घेणं देणं कंटास तोडून देतो मी मलाही माहित होतं ना मला राहून करायचंच नाही कारण आता तुम्हाला दुय्यमच पाहायची आहे ना अरे लई दुय्यमी झाल्या मान्यवर शाहीर साहेब असं काय खोटे नाही बोलले ते
जबरदस्त है आणि म्हणून त्यांचा डाऊट आहे माझ्या ओळखी पहिले दुय्यम होतो त्यांना आता काऊन नाही म्हणते राजनचं शाहीची फाटत नाही बाबा आणि मी फाटवून घेणारा नाही आहे नाही मी शहर फाटवून घेणारा नाही आहे नाही मी पहिलं सांगितलं नाही आगही नाही होत मला दुखही नाही लागत नाना संघ नाना संघ चालू केलं मी आता तुला ज्या पद्धतीने शहीद करायची त्या पद्धतीने कर हा माझ्याकडून खुलं वातावरण तुला कोट पर्यंत परतीये तेथपर्यंत पर मग सिंगल माई ऐकतो तू यही दम किती आहे तर आणि म्हणून सुरुवात केली मी ना त्या संघ त्याच्या संघ तर मी स्वतःहून कार्यक्रम देत नाही ठेकेदार म्हणतील तेव्हा सन्मान्य शहीर साहेब ठेकेदाराचा जर प्रथम फोन आला तर पहिले तुमचा नाव घेतो त्या मंचकाची कसं नाही मंचकाची समजलं हा हो याद करतो घर बैठे बैठे सपने में आते हो सपने में हसी मजाक से शहरी करने वाला फायर सिर्फ ये है शहरी क्षेत्र में और वो है केशव भैया ते आए केशव भाऊ सन्मान्य शहीर साहेब तर प्रत्येकाला माहित आहे माणूस जेव्हा खाली येतो ना खाली जातो म्हणते काही घेऊन येत नाही पण मुठी बांधून येते सन्मान्य शहीर साहेब तर त्या मुठीत आपल्या मानवी जीवनाचे अधिकार घेऊन येते आणि जन्म झाल्यानंतर ते अधिकार विसरते ज्या घेऊन जाते तर काय जाते नाव घेऊन जाते नाव नाव मरत नाही नाव घेऊन जाते पण ठेवून जाते तर कीर्ती तर हे तीन रूपदी मरत नाही पण खोट असेल तर तुमचं तुम्ही सांगा मलाही मार्गदर्शन होऊन जाईल कारण तुमची शहरी नाही वर्षाची आहे जाणका अनुभव आहे तुम्हाला खोट असेल तर कारण मी सांगितलं उसाचं पाणी आता तुम्हाला सांगायचं काय आहे मलाही ज्ञान होऊन जाईल आणि खरं छातीवर हात मांडून सांगता की खरं आहे किंवा खोटं आहे आणि खोटं असेल तर हे हो हे म्हणा बस मग मी तुम्हाला गुरु केल्याशिवाय ठेवत नाही आज पक्क्यात पण तोपर्यंत करणार नाही कारण तुमचे उलटे पाय दिसतात उलटे पाय नाही तर भूताचे भूताचे म्हणजे भूत नाही तर म्हणाल शाहिरी शाहिरी करतो जनजागृतीचे कार्यक्रम करतो आणि हे भूताने विश्वास ठेवतात का अंधश्रद्धेने विश्वास ठेवतात का भूत म्हणजे भूताच्या विचारांना वागणारा भूताच्या विचार विचार मनात ठेवणारा हे विचार काही काही तुमचे आदळले मला आणि हे विचार कधी साध्य होत नाही सन्मान्य शहीर साहेब नाही मी अगोदर सांगितलं मी पुन्हा कधी कोणाचे कामात आले नाही लिंकेनं हा देह तर ते माणसाचा आणि म्हणून सन्मान्य शहीर साहेब काय म्हणतो आहे बाप तुझा तो आहे नानी नाही आपला वस्तात माया वस्तात हो म्हणते मी वस्तात मानतो म्हणते मग मी त्याला बाप समजतो माझे गुरु आहेत ते काय म्हणते काय म्हणते बाप तुझा तो आहे नाही आणि का करते वेड्यावाणी ठेव काही थोडीशी सरम तर ते बाप नाही सन्मान्य शहीर साहेब नाही 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 तो नाही Thank you.
मर जाऊ तो कैसा मरना, पहले नाम अमर करना सीख लो। हर प्राणी संसार करते सर्वाला संसार लगला प्रत्येक प्राणियाला। हर प्राणी संसार करते है, होती है संपद भी, दाना पानी खुद जमा के करते गुजरात भी। हम इंसा है, इंसान जैसे रहो, इंसानी से जीना सीख लो, और मरना तो कैसा मरना पहले नाम अमर करना सीख लो। सीख लो ये वाक्य, ये वाक्य नारद मनु लगला। नारद कोणाले म्हणते, कोणाला मूर्खातिया बाप नामी आहे रे असं का वेड्या सारखा वाटते नालायका। हे इतर पैशाचे पुष्ट सोडून घे नाही तर तुझ्या जीवनाचा नायगा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून काय म्हणतो काय नाही, अरे बाप तुझा तो आहे नाही, काय करते तू वेड्या वाणी, नानी म्हणावं कुणाला ज्याला शोध सत्याची जाण आहे, या कर्मभूमीवरती त्याचंच मान आहे नाही तर एक करतो खोटी करणी दोष होतो सगळ्याला। आहेत काही कलावंत शाही कला दाखवती स्टेजवर न घरात जाऊन करती कला, अशी ही या काही काही शहराची रीत आहे। शाहिरी बदनाम होऊन गेली, अशी ही या काही काही शहराची रीत आहे। म्हणून निसर्ग नेहमी त्यांना त्या दृष्टीने पाहे, जशी त्याची भावना तसे पूर्वे नारा आहे ना, नाव मोठं दर्शन खोटं सगळा नंगारखाना, सगळा नगारखाना। लोका वाटे ब्रह्मज्ञान सांगे ब्रह्मज्ञान, आणि मात्र स्वतः कोरडे पासानं, ते माझं कर्तव्य नाहीये। माझे कर्तव्य ते आहे जे आपणाशी खावे ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जण। हो शहाणे करून सोडावे सकल जण। सन्मान्य शाही साहेब, स्वतःच भान नाही मी कोण आहे, दावाचं भान राहत नाही त्यांना, तरी म्हणते पहिलवान आहे तो ज्ञानी कियत नाही, स्वतःला समजतो श्रेष्ठ आणि सत्य करत नाही त्याला जेव्हा बुद्धी होते त्याची भ्रष्ट। आणि म्हणून असे आहेत काही कलावंत शाहीर की गर्व करती स्वतःवर आणि स्वतःला विद्वान समजून खाती जनतेचे कपडे फाटतलं मार म्हणले होते मग अशी तुम्ही, तर तो कपडे फाटतलं मार खाणारा शाहीर नाही हो नाही। कृष्णासारखं काम आहे बाहेर, 1660 बायका असूनही तो ब्रह्मचारी राहिला। हा आणि म्हणून मी लवकर मरणार आहे नाही दुसऱ्या शाहीर समजू नका, आणि हा अंधविश्वास काढून टाका डोक्यातून। तो एक भवन सागर तरसिले,
वाले वाले हा हत्या करू लागला लोकांची हत्या करू लागला लोकांची नारद गेले त्या ठिकाणी समजवू लागले अगं भाई अरे नालायका म्हणे हे जे वाईट कृत्य करत आहे इंद्रपती सारखे कृत्य करत आहेत लोकांची हत्या करत आहेत हे बरोबर नाही बरोबर हा पाप करत आहे आणि या पापाचा भागीदारी कोणी नाही म्हणे असं कसं नाही कोणी तर म्हणे जाऊन आपल्या बायकोने विचार आपल्या बायकोने विचार बायकोकडे गेला तर बायको म्हणे तुला आम्हाला काय घेणं देणं तू काहीच कर तू काही कर ना लोकांच्या चोरा करणार काही कर आमचे वोट भरलं म्हणजे झालं तू करण्या करशील ना आम्ही भरून का डोळे उभे झाले अरे म्हणून त्या नारदानं सांगितलं अरे स्वर्ण जा हे एवढे पाप केलं होता तू ना स्वर्ण जात आले त्या रामाले तर रामराव येतोय 5 मिनिट झालेले झाले आमचं राम समाप्त झालं आमचे शरणांनी शहीद साहेब पंचगाव येतील आणि आपल्या दुय्यमीचं राहून सुरुवात करून आपले विचार सादर करतील तर रमरामरा म्हणायचा आणि काही दिवसानं तोंडात राम आला तर राम पैदा होण्याच्या जन्मास येण्याच्या आधी 1400 वर्षापूर्वी रामायण लिहिलं आणि म्हणून कितीही माणसाच्या हातून गुन्हे झाले पाप झालं पण त्याच्या अंतकरणात परमेश्वराची श्रद्धा आहे आणि तो परमेश्वराला जर स्वर्ण गेला तर त्याचे झालेले गुन्हेही माफ होतात एवढा दयाळू आहे संघाने शहीर साहेब आणि म्हणून शेवट ऐका काय जी कारभोरे हा संपतराव जी धोळके साहेब यांनी